गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. जिल्हा नियोजन निधी, विविध वित्त आयोगातील आमदार फंड, खासदार फंडातून वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते, समाज मंदिरे, पाणंद रस्ते, विठ्ठल मंदिर आणि अनेक कामांचे भूमिपूजन व पूर्तता लोकार्पण कार्यक्रम खर्डीत पार पडला. जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सर्व उद्घाटन कार्यक्रम पार पडले. यामध्ये गगनगिरी रस्ता, पठाणवस्ती अंगणवाडी, काळा खोरा रस्ता, जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरण, खताळ वस्ती रस्ता, कोळी मळा रस्ता, शिरभावी रस्ता ते मिटकरी वाडी रस्ता, गावातील रस्ता पाटील वस्ती रस्ता, घाडगे वस्ती रस्ता, पेवर ब्लॉक बसवणं, विठ्ठल मंदिर पूर्तता कामांचे जवळपास 16 रस्ते आणि इतर 4 कोटी रुपयांची कामे पूर्तता व शुभारंभ कार्यक्रम असे 17 कामे आयोजन करण्यात आली होती. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, सरपंच मनीषा सवाशे, उपसरपंच शरद रोंगे, कृषी उत्पन्न सदस्य महादेव लवटे, दादा मोटे, शिवाजी कृष्णा रोंगे, सीताराम रोंगे, रमेश हाके, संतोष कांबळे, अनिल चव्हाण, अमोल रोंगे, हनुमंत पाटील, भारत माळी, कल्याण जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सीताराम महाराज मठामध्ये करण्यात आली. गेले अनेक दिवस खर्डीमधल्या विकास कामाकरता निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काही लोक कामं पूर्ण झाली होती, काही सुरू केली होती, काही सरायची होती. सगळ्या सहकाऱ्यांचा एक आग्रह होता की तुम्ही त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला, शुभारंभाला यावं. आणि आज मध्ये आचारसंहिता होती, लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्याच्यानंतर थोडं पावसाळ्याचं सुरुवात झाली सुरुवातीला, त्यामुळे थोडा उशीर झाला. परंतु आज त्यानिमित्तानं जवळजवळ 4 कोटी रुपयाची कामं या अनेक वेगवेगळ्या निधीमधून जी गावाला दिली होती त्याचं लोकार्पण शुभारंभ आज केलेला. खर्डीला गेली 25-30 वर्ष मोठे मालक आमदार असल्यापासून किंवा माझ्या 6 वर्षाच्या लोक विधान परिषदेच्या कालखंडामध्ये आणि विधान परिषद नसल्यानंतर सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक रस्ते, पाणी, इतर कामाचे पैसे आपण दिले होते. निश्चितपणे मला आनंद आहे की सगळे आमचे तरुण सहकारी ते काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं, त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांच्या पाठीवरती थाप टाकायची आणि त्यांना पुढच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचं, यासाठी खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. तुम्ही म्हणताय तसं खर्डी आणि आमचं काय नातं वेगळं नाही आहे, गेली 50-100 वर्षापासूनचं आमचं नातं आहे. त्यामुळं खर्डीकरांचं आमच्याबद्दल असणारं प्रेम की त्यांच्या रोजच्या भावनेतनं, बोलण्यातनं, वागण्यातनं व्यक्त होत असतं. त्यामुळं आज काही कुठंतरी निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही आलो आहे असा विषय नाही, तो कायमच खर्डीमध्ये असतो. कुटुंबातली कोण ना कोण व्यक्ती रोज खर्डीमध्ये असते आणि आपल्या घरातला हक्काचा माणूस म्हणून खर्डीकर आमच्याकडे बघत असतात आणि त्या हक्काच्या माणसाच्या जाणीवेमधून आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ आजच्या या कार्यक्रमात काही नाही आहे. कार्यक्रम आणि गावचा विकास हाच डोळ्यासमोर ठेवून आमचे सगळे काम करतात सहकारी, त्यांना शाबासकी देण्याकरता ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट अयोग्य आणि कुठलीच वेळ अयोग्य आणि कुठलीच वेळ योग्य नसते.
विधानसभेच्या निवडणुका तर लागू द्या, अजून विधानसभेच्या निवडणुकाला अजून 2-3-4 महिन्याचा अवधी आहे. आत्ता लोकसभेची निवडणूक झाली, त्यात सगळ्या सहकार्यांनी काम केलं, ठीक आहे, यश अपयश येत राहतं. काही प्रश्न होते, त्या प्रश्नाची जाणीव आम्हालाही सगळ्यांना झालेली आहे, सरकारला जाणली आहे. ते प्रश्न या ठिकाणी पुढच्या काळात सोडवायचे आहेत. अनेक चांगल्या योजना सरकार देतं आहे, त्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. आणि बघूया काय, आज त्याची चर्चा निवडणुकीची कुठलीही आज या ठिकाणी झालेली नाही. कार्यकर्त्याच्या भावना होत्या, कार्यकर्ता भावना व्यक्त करत असतो, पण शेवटी तो सुद्धा एक माणूस आहे आणि तो पण भावनेवर जगत असतो. त्याच्या मनातली तळमळ आहे, भावना आहे, ती त्याने व्यक्त केली. पण आम्ही सतत कार्यकर्त्याच्या जीवावर मोठं झालेली माणसं आहे, स्वतःला काय आम्ही स्वतःहून स्वयंभू मोठं समजत नाही. त्यामुळं कार्यकर्त्याची खुशी कशात असेल तो निर्णय आपण सगळ्यांनी घ्यायचा असतो आयुष्यामध्ये काम करताना. त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनातल्या भावनांचा आदर निश्चितपणे ठेवला जाईल. विकास आराखड्यामध्ये ब वर्ग म्हणून खरडीची निवड झाल्यानंतर 2 कोटी रुपयाचा निधी होता माझ्यामध्ये आणि 1,81,00,000 रुपये काहीतरी त्यावेळेस खर्च झाले. त्याच्यानंतर त्या ब वर्गाचा निधी वाढवा अशी सातत्यानं मागणी होती. पण तुम्हाला माहीत आहे की 18, 19, 20 मध्ये कामं झाली, पण 20 नंतर कोविड आला आणि कोविडपासून जवळजवळ गेली 2-3 वर्ष या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची कमतरता होती. आता पुन्हा एकदा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढवलेला आहे. आपण बघितलं असेल तर 94,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या सरकारनं ह्या वर्षी दिलेल्या, म्हणजे एवढ्या पुरवण्या मागण्या कधी इतिहासामध्ये नव्हत्या. का दिल्या? तर अनेक योजनांना पैसा द्यायचा आहे आणि त्यामुळं 5 कोटीचं जो प्रस्ताव आहे खरेदीचा तोही आपला राज्य सरकारच्या दरबारामध्ये आहे. पण खरडीच नाही तर अशी अनेक तीर्थक्षेत्र या तालुक्यातली आहे. रांजणी आहे, कुर्टी आहे, खरडी आहे, काशेगाव आहे आणि या सगळ्या गावांना सुद्धा निधी उपलब्ध होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे आणि त्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर त्याला पैसे आपण आणू. आपण पांडुरंग परिवाराच्या वतीनं घ्यावं म्हणून मी आमच्या सगळ्या युवक सहकाऱ्यांना सांगितलं. थोडं त्याच्यामध्ये टेक्निकली अडचणी आल्या इंटरनेटमुळं ह्याच्यामुळं, त्यामुळे ते पहिले घेतलेले अर्ज आहेत, मग त्यामध्ये ऑफलाईन आहेत, ते ऑनलाईन भरून घेणं ही प्रक्रिया सुरू आहे. तो पहिला टप्पा जेव्हा पूर्ण होईल, कारण लोकांनी विश्वासानं आमच्याकडे येऊन अर्ज भरलेले आहेत, तर मग ते अर्ज ऑनलाईन गेले पाहिजे, सबमिट झालं पाहिजे. सुदैवाने 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवलेली आहे आता ती, त्यामुळं पुढचाही टप्पा आपण घेऊ. पण पहिले घेतलेले अर्ज आहेत ते चांगल्या पद्धतीनं अपलोड झाले पाहिजेत. त्यांचं अपलोडेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या वाड्या वस्त्यावर जाऊन या माता भगिनींना हा निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.